एन्जॉय तर तुझ्यासोबतच करणार आपण. आपल्या बिडूला मारलं जाम जोर आहे मनगटात. कंपनी तर देत होता ना, काय चुकलं त्याच, करायचं एन्जॉय. आज बघू दे तुझं, सळसळतोय ना लय. अंबारे आपल्याला मारला इथे लागलं जाम लागलं. इथे नाही इथे, पण याच्यावर इलाज असा मारामारी करून होत नाही, प्रेमाने होतो. आपण पण याचा जवाब प्रेमानेच द्या, आणि आपलं प्रेम म्हणजे अनलिमिटेड. कोण आहे रे तो? तो नाही ती. ती पोरगी आहेस तू का? पोरीच्या माराची अलर्जी आहे का? शिवा नाव आहे, लक्षात ठेवायचं. तू भिडणार का? चल चल पातली गालीस निकाल. आता तर तू तुझ्या घराची गल्ली पण विसरशील. मागे फिर, मागे फिर, नाहीतर याला मला काय. मागे फिर, मागे फिर, मागे मागे फिर ना प्लीज. ये चल मागे हो, मागे हो. स्वतःच हाड मोडलं तर पहिला शब्द कुठला आठवला? आई. मग इतर मुली दिसल्या तर बाई कशी काय आठवते? मुलीला फक्त अबला बिचारी बघितलंय, पण तीच मुलगी जेव्हा दुर्गा होते ना, तेव्हा काय होतं ते कळेल. आज तुला मारणारी एक शिवाय. परत कुठल्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिलं ना तर लाख शिवा उभा राहतील.
तू जॅकेट फाडलंस माझं. सॉरी यार, फक्त तुलाच वाचवता आलं, जॅकेटला नाही. तू तू का नेहमी सगळं खराब करते? का तू नेहमी अशी मध्ये येतेस? विष पिण्यासाठी शिवाला मध्ये यावंच लागतं. व्हॉट, काय डायलॉग आहे? तू कुठल्या प्लॅनेटवर राहतेस? छोड ना छकुल्या. तू छकुल्या नाही आहे मी. थंडी आहे. काय ग, कुठे गेली तुझ्या हाय क्लास सोसायटीतली भारी माणसं? तिने आली मदतीला? सॉरी. दिव्या दिसण्यापेक्षा ना असणं महत्वाचं असतं. चल. काय गाडीवरच झोपणार का? घर आलं. शिवा. हो, कळलं. जे घडलं ते आईला सांगायचं नाहीये. पण मला नाही जमणार, मी नाही खोटं बोलू शकत. अगं प्लीज ना, तुला माहितीये ना आई मला परत कधीच बाहेर जाऊ देणार नाही. मग कशाला जायचंय परत अशी लफडी करायला? चल. शिवानी, दिव्या, अगं किती उशीर, कधीपासून वाट बघते मी तुमची दोघींची. शिवानी, अगं काय ग, हे कुठे कपाळ फोडून घेतलंस? खरं खरं सांग, कुठे मारामारी नाही ना केलीस? अगं नाही नाही, मारामारी काही नाही, ते बाईक स्लिप झाली अगं म्हणून लागलं. हो अगं, कशाला वाऱ्याच्या वेगाने चालवायच्या गाड्या? धड चालवता येत नाही, नीट लक्ष देऊन चालवायची ना. अगं एवढं काही नाही लागलंय, ते आपली हळद लावून पण नीट होईल. मी आले. दिव्या, खरं खरं सांगायचं, खरंच गाडी स्लिप झाली की कुठे मारामारी करून आली आहे? हो तर गाडी स्लिप झाली. मी वेळेवर उडी मारली म्हणून. मला लागलं असतं तर तुला लग्न करायचंय ना माझं, मग कसं केलं असतं? कधी सुधरेली शिवा काय माहिती. तुझ्या पार्टीसाठी आली होती ना ती. अगं तू जर तिला पार्टीला बरोबर घेऊन गेली नसतीस तर हे समज घडलंच नसतं का? नाही हा तर मी गेली असती ना माझी माझी, तिच्या बाजून माझी काही पार्टी अडली नसती. होय दिव्या, सीता घ्या ग. सावकाश जा, नीट जा आणि सगळी चौकशी करून या. हाव. कुठे निघालात भाऊ? किती वेळा सांगायचं कीर्ती तुला, जाणाऱ्या माणसाला विचारू नये कुठे निघालत ते. अपशकून होतो नाही का? हो ना. सॉरी, लक्षात नाही राहिलं माझ्या. पण आता विचारलंच आहे तर सांगू शकता ना? ताई 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 ताई, भाऊ ना आपल्या होणाऱ्या वहिनीला बघायला चाललंय. हो ना भाऊ? काय, कुठे? अगं कुठे काय, बहुतेक त्या वस्तीतच ना. हो ना भाऊ. हो भाऊ, तुम्ही तिकडे त्या वस्तीत चाललाय? अहो आशू एक वेडा झालाय त्या मुलीच्या मागे आणि तुम्ही त्याला समजावायचं सोडून तुम्ही सुद्धा तिकडे चाललाय त्या मुलीला बघायला. तुम्ही जर त्या वस्तीत गेलात आणि हे जर कोणाला कळलं ना तर काय, तर लोक काय म्हणतील? अहो आपल्या स्टेटसला शोभणारी सून शोधायची सोडून तुम्ही तिकडे त्या लोअर क्लास. कीर्ती, स्टेटस पैशाने ठरत नसतं, संस्कार महत्वाचे असतात. आणि हे जे वैभव तुम्ही सगळं आज अनुभवताय, स्टेटसच्या नावाखाली ज्या चैनी करताय, ते सगळं माझ्याकडे येण्याआधी माझ्या हातात काय होत? आणि आज जर तीच परिस्थिती असती तर मग आज तुझं स्टेटस काय असलं असतं? वेळ, पैसा, परिस्थिती कधीच कायम राहत नाही.
जावई बापू समजवा तुमच्या बायकोला. हो मी बोलतो तिच्याशी. येतो मी. नाही यांना असं नाही कळणार. अपशकुन होतो असं वाटतं ना यांना. मग आता खरंच झाला पाहिजे अपशकुन. भाऊ त्या मुलीच्या घरी पोहोचलेच नाही पाहिजे. कळलं? किटू डार्लिंग, मी आजपर्यंत तुझा एकही शब्द खाली पडू दिलाय का? नाही ना. फक्त सांग काय करायचं. फोन कर तुझ्या माणसांना लगेच आणि गाडी अडवायला सांग फक्त. झालं म्हणून समज. हॅलो ऐक, हे बघ संघर्षनगर मध्ये एक गाडी येईल. गाडी नंबर आहे MH03UY6578. ती गाडी आली, ही गाडी थांबवायची आणि दंगा करायचा. हां, गाडी जशी आली आहे ना तशी रिव्हर्समध्ये मागे गेली पाहिजे. हां, आणि एवढं एक लक्षात ठेव, गाडीतल्या कुणालाही काही झालं नाही पाहिजे. गाडीमध्ये माझे सासरे बुवा आहेत, रामभाऊ देसाई. हॅलो हॅलो हां आई हॅलो. ऐक, गाडीमध्ये सासरा असू दे नाही तर सासऱ्याचा बाप. नुसतं धमकावून काही होणार नाही, गरज पडली ना तर 4-5 फटके पण दे. पण असा घाबरला पाहिजे ना, परत हिंमत नाही झाली पाहिजे. संघर्षनगरमध्ये पाय ठेवायचे. तीच गाडी आहे ना. नंबर चेक कर. तोच तोच तोच. रेडी 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 रेडी. काय शांत व्हा, शांत व्हा. दिसत नाही काय झालंय. या ड्रायव्हरने आमच्या माणसाला ठोकलंय. असं काय करतो रे सुदाम. औ साहेब तोच मध्ये मध्ये आला. काय झालं रे, काय झालं का, काय झालं? दिसत नाही काय, डोळे फुटले का तुमचे? गाडीने ठोकलाय याला. ए गाडीची हवा काढ. ए जा हवा काढ. कशाला काढतोस? आत्ताच्या आत्ता पैसे काढ. नाही तर आत्ता फक्त हवा काढली, गाडी फोडून टाक ना. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. अहो साहेब काही झालेलं नाहीये. मी ब्रेक मारला होता आणि जर हा गाडीला धडकला असता तर मला कळलं असतं ना साहेब. अहो काय नाही, यांचं फक्त पैसे उकळायचं काम असतं. जास्त शांतपती करतो. शिवा तू आमच्या लपड्यात पडायचं नाही. लपडी तर आता होणारच. ते तुम्ही भाडोत्री गुंड आमच्या वस्तीत येता आणि आमचं नाव खराब करता. ए शिवा, तुझ्या त्या पाना गँगचं नटबोल घे आणि वटक इथून.
ए घरात नाही सोलकडी अनबाते बडी बडी चालली ए शिवा हा आमचा मॅटर आहे या ड्रायव्हरने आमच्या माणसावर गाडी चालवली आहे बघ किती लागलंय त्याला लागलंय हो का खूप लागलंय बघू किती लागलंय मला झाला पाय बरा की करू अजून दवा पाणी हे बघ शिवा तू आमच्या लफड्यात पडू नका तुझा तुझ्या मार्गाला शिवा हा आमचा मॅटर आहे त्या साहेबाला आम्ही सोडणार नाही यांना काय बोललं हा आमच्या एरियात येऊन चापलूसी करतोस सिनियर सिटीजन वर हात उचलतोस हा माफी माग अरे माफी माग माफ करा परत जर ही लफडी केली ना तर आता कान पटावलाय नंतर सोलून काढीन निघ अरे वा सीताई येणाऱ्या नवीन सुनेची तयारी करतेस वाटत हो मा आता हे सगळं तिला द्यायचं माझ्या लग्नाच्या वेळी परिस्थिती नव्हती ना आपली त्यामुळे काही हाऊस मौज केली नाही आता सुनेला सोन्यात म्हणणार आहे मी सीताई हा तोच पुतळी हारना ग जेव्हा भाऊंनी आपलं पहिलं शोरूम सुरू केलं होतं आणि त्यासाठी सगळे दागिने गहाण ठेवले होते पण जेव्हा त्यांनी ते सोडवून आणले तेव्हा तुला हा हार केला ना हो आणि ही चंद्रवेणी आता मी हा माझ्या सुनेला देणार आहे त्याच परंपरेने तिचेही केस लांब आहेत ना पण केस चांगले असायला हवेत ना तुम्हा सगळ्यांचं कसं झालंय ना तुम्हाला ती मुलगी एवढी आवडली आहे ना का तुम्ही तिला डायरेक्ट वस्तीतून आणून देवाऱ्यातच बसवा अगं पण असं नका करू अगं ती मुलगी नाहीये आपल्या बरोबरीची कीर्ती सगळेच जण काही मेहनत करून मोठे होत नाहीत काही जण दुसऱ्यांना फसवून किंवा चोऱ्या माऱ्या करून सुद्धा आपल्या तिजोऱ्या भरतात पण गरिबांना ना प्रामाणिकपणे मिळालेला भाकरीचा तुकडा सुद्धा पुरेसा असतो त्यातच तो समाधानी असतो आणि म्हणूनच गरीब असून सुद्धा तो श्रीमंत असतो प्रवचन काही सांगायला गेलं ना तरी तुमचं आपलं प्रवचन चालूच नाही आणा सगळ्या गरिबांना आपल्या घरात आणा आणि पोसा त्यांना मला ना काही बोलायचंच नाही अगं मला माहितीये माझी सून गरीब असली तरी लक्ष्मीच्या पावलानेच घरी येणार वा तू तर साक्षात दुर्गेचं रूप आहेस नाही काका रूप वगैरे काय नाही फक्त दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे एवढंच पण तुम्हाला काही लागलं नाही ना छेछे मला काय लागणार परत कोणी त्रास दिला ना आपल्याला सांगायचं संघर्ष नगर मध्ये आपली जाम चलतीये चलती हा ऐक ना बर तू मला जरा एक मदत करशील का बोला काका मी एक पत्ता शोधतोय 12वी गल्ली मीटर बॉक्स जवळ बेस झालं आहो आम्ही सगळे तिथेच जातोय आमचाच एरिया येतो अरे वा सुदाम चल गाडी काढ आहो साहेब पण त्यांनी गाडी तर पंक्चर केली ना आपली अरे फिकर नॉट तुमची गाडी राहू दे काका तुम्हाला आम्ही आमच्या गाडीने घेऊन जातो राजाचा रथ आहे बघतच बसाल या काका हा बघा आमचा राजाचा रथ चालेल ना तुम्हाला चालेल की हा असा अनुभव कधी घेणार मग चला चला रे चला चला रे चल रे काका तुम्ही त्या गुंडांमुळे वस्ती बद्दल मिसअंडरस्टँडिंग करू नका नाही नाही म्हणजे असतात अशी माणसं वागतात कधी कधी पण तुम्हाला एक बोलू का
आमच्या वस्तीतल्या खोल्या लहान असतील पण सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत. आले का? नाही ना, अजून नाही आले. त्यांनी येणं रद्द तर केलं नसेल ना? अगं येत्याल न ग, काळजी करूस. आई मला ना वेगळीच भीती वाटते, म्हणजे ते आल्यानंतर शिवानी घरी यायला नको, म्हणजे त्या दोघांची भेटच व्हायला नको. अगं वंदे. हो आई,